शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा, शेतकऱ्यांचा शेतमाल सहज घरपोच आला पाहिजे या उद्देशानं अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यात 6 कोटी रुपयांच्या तब्बल 600 किलोमीटर पांदन रस्त्याचं नूतनीकरण बळीराजा पांदन रस्ते योजनेमार्फत केलं जाणार आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या या पांदन रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन केले. यावेळी बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, राज्यमंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भूमिपूजन सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थिती लावली होती. पांदन रस्त्याचं काम झपाट्यानं होणार असून येत्या 25 मे पर्यंत या 600 किलोमीटर पांदन रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या संपूर्ण रस्त्याचं काम हे मजबूत व्हावं, कामात पारदर्शकता असावी यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर व्हिडिओ काढून पाठवावेत असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय. दरम्यान यावेळी 5 शेतकऱ्यांचा सत्कारही राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामार्फत करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. खरं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी. आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरचा जयंती दिवस आहे आणि ज्या बाबासाहेबाचं स्वप्न होतं शेवटचा माणूस घटनेमध्ये आणि घटनेतून देशामध्ये देशाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे त्यास औचित्य साधून आज पांदन रस्ता हा बळीराजाला अतिशय मजबूत आणि तितकाच आम्ही पाहतोय का त्याचा मार्ग त्याचा जो प्रवास आहे तो अधिक सुख देणारा असेल म्हणून ह्या पांदन रस्त्याची संकल्पना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघात मांडली. जे 24 लाख रुपये 24 ते 25-30 लाख रुपये 1 किलोमीटरला खडी करण्याला लागत होते ते आम्ही इथलंच मटेरियल वापरून आता फक्त 8 लाखात करतो आहे. या पांदन रस्त्याचं विशेषता एकच आहे का बाकीच्या इकडे जेव्हा पांदन रस्ता खडीकरण केलं जातं मजबूतीकरण होते त्याला 24-25 लाख लागते पण मच्छलपूरमध्ये मात्र ते 8 लाखात होते आणि मग या पांदन रस्त्याचा हा विशेषता घेऊन आपण एक निधी जास्तीचा राज्य सरकारला मागितला होता आणि राज्य सरकारनं तो निधी आपल्याला उपलब्ध करून दिला आणि त्या कार्यक्रमाला आज उद्धवजी उपस्थित राहिल्यानं त्याला आता एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मला निश्चित अपेक्षा आहे का अचलपुरातली पांदन रस्त्यातली चळवळ ह्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये जाईल आणि महाराष्ट्रातल्या माझ्या बळीराजाला सुखद एक चांगल्या प्रकारचं सुखदचा असा त्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होईल.